कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथील श्री भैरवनाथाची यात्रा रद्द करण्यात आली आहे बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथे एप्रिल महिन्यात म्हणजे शुद्ध चैत्र पौर्णिमेला अर्थात हनुमान जयंतीला श्री भैरवनाथ म्हणजेच जोगेश्वरी यात्रेला प्रारंभ होणार आहे तरी यावर्षी कोरोना महामारीमुळे भैरवनाथ महाराज यांची यात्रा रद्द करण्यात आली आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून गुळपोळी या गावाला ओळखलं जातं श्री भैरवनाथाचा अवतार महादेवाचा आहे बऱ्याच काळापासून गुळपोळीमध्ये यात्रा भरवली जाते अतिशय सुंदर पद्धतीनं ही यात्रा पार पाडली जाते दर रविवारी सायंकाळी भैरवनाथ मंदिरात महाआरती केली जाते चैत्र शुद्ध द्वादशीला देव गावाबाहेर नेऊन नऊ दिवस घटस्थापना केली जाते पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्रीपासून भैरवनाथ देवाला पुरणपोळीचा नैवेद्य देऊन त्यावेळेपासून यात्रेला प्रारंभ होतो सकाळी नऊ वाजता गुळाच्या शेरणी देवास नैवेद्य म्हणून नेण्यास सुरुवात होते देवाच्या आरतीनंतर प्रसाद वाटप केला जातो दर रविवारी आरती केल्यावरही प्रसाद वाटप केला जातो दुसऱ्या दिवशी सायंकाळी मानाची काठी मानकरी मालवंडीहून घेऊन गुळपोळी येथे येतात आणि कोरफळे गावातील भाविकांना आबिलाचा गाडा किंवा माठ दिला जातो ते सुद्धा भक्तिभावानं गुळपोळीच्या भैरवनाथ म्हणजेच जोगेश्वरी देवाच्या दर्शनाला येतात तिसऱ्या दिवशी देवाचा छबिना काढून मिरवणूक काढण्यात येते या दरम्यान पारंपरिक लोककलेची वेशभूषा करून चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम केले जातात यामध्ये रामलक्ष्मण सीता हनुमंत रामायण महाभारत पांडव इत्यादी कलेच्या स्वरूपात कलाकार आपली वेशभूषा सादर करतात परंतु यावर्षी कोरोना महामारीमुळे गुळपोळी गावचे ग्रामदैवत श्रीभैरवनाथ महाराज यांची यात्रा होणार नाही याविषयी अधिक माहिती गावच्या सरपंच शुभांगी नरखडे यांनी दिली तसंच नागरिकांनी शासनानं दिलेल्या नियमांचं पालन करावं आणि घरूनच देवाचं दर्शन घ्यावं असंही यावेळी सरपंच शुभांगी नरखेडे यांनी सांगितलं